दिल्या घरी मुली पती सेवा करी चाकरी, आई बापाची माया सोडली, सासू सासऱ्यांच्या पदरी पडली। हे जर गाणं तुम्हाला ऐकायचं असेल तर माझं मायबाप एक चॅनल आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा। त्याच्यावर नुसती नुसती गाणीच आहेत फक्त, आणि मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते आणि कमेंटमध्ये पण देते। तर इथं चाललं आहे माझं, पुऱ्या करायच्या चालल्यात आहे, आणि माही लांबूनच व्हिडिओ करत होती तर परत माहीला म्हणलं जवळ येऊन व्हिडिओ कर। तर इथं मी बनवत होते मैद्याच्या पुऱ्या आणि बनवायचं होतं मला छोले। तर इथं मी मैद्याच्या पुऱ्या करते आणि मैद्याचं पीठ मळून घेतलं होतं, मळताना थोडंसं त्यात तेल गरम करून टाकलं होतं एक दोन चमचे पिठात, आणि मीठ टाकून पीठ मळलं होतं। पीठ जास्त पातळ पण नाही मळायचं आणि जास्त ही पण नाही मळायचं, म्हणजे आपण चपात्याला करतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं असं घट्ट पीठ मळायचं, म्हणजे पुऱ्या एकदम मस्त होतात आणि फुगत्यात पण भारी। आणि मैद्याच्या पुऱ्या आहे ना, थोडंसं तेल जर त्यात टाकलं ना तर लुसलुशीत पुऱ्या होतात मैद्याच्या, अजिबात त्या कडक होत नाहीत, काय होत नाहीत ना, आणि त्या फुगत्यात पण मस्त अशा। आणि लाटायच्या त्याला व्यवस्थित मिडियममध्ये, आणि दार लावलं होतं माहीनं कारण की तिकडून धूर येत होता घरामध्ये, त्यामुळं दार लावून घेतलं होतं। आणि इकडचं पाठीमागचं दार जे आहे ती उघडं ठेवलं होतं, तर पुरी बघा माझी कसली फुगली। गव्हाच्या पिठाच्या पुऱ्यासुद्धा मी अशाच करते, पीठ जास्त वेळ मळून ठेवत नाही, काय नाही, पीठ मळलं की लगेचच करायला लागती, कारण की काय होतं माहीत आहे का, मग मळून ठेवलं का नाही मग ती पीठ असं मुरतं, मग मुरल्यावरती नाही व्यवस्थित होत, मग ते अशा फुगत नाहीत, मग त्यात जास्त तेल मुरतं, त्यामुळं मग मी लगेचच करते आणि म्हणून अशा पुऱ्या फुगत्यात पटापट पटापट पटापट। तर बघा पुऱ्या कशा फुगत्यात, नक्कीच मला सांगा कमेंटमध्ये। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला खरंच लाईक करायला विसरत जाऊ नका, कारण की बघणारे माझे सबस्क्राईब केवढे आहेत आणि लाईक केवढे येतात, लाईक लय थोड्याशा येतात, तर प्लीज मला एक एक लाईक करत जावा, कारण लाईक कमी आल्या का नाही मग व्ह्यूज कमी येतात लाईकमुळं, तर त्यामुळं प्लीज लाईक पण करत जावा एक एक ह्याला। तर मी एवढं म्हणजे मेहनतीने व्हिडिओ बनवते, हे करते भरपूर, म्हणजे असं ते कॅमेराही लावायचा, आता माहितीचं पप्पा घरी असल्या मला जातं सोपं, पण नसल्यावर मग लय अवघड जातं। तर म्हणजे आता मी 5-6 वाजताच लागले होते स्वयंपाकाला, कारण की त्या दिवशी गुरुवार होता आणि माहीचं आणि माझं परत जेवण बिवण व्हायचं होतं मस्त अशी। आणि बघा एक पण पुरी नाही अशी की फुगली नाही ती, तर सगळं पुरे आता मी करून घेते। कशी आकली ये नकाशा ये नकाशा नकाशा ये नकाशा नकाशा पैसे खूप रे बाबा तरम तरम नाही कैसी फुगली रे माईला फुगलेल्या पर्यायला आवडते मस्त खेळते बनाया तो बहुत अच्छा होता। सगळी काय झाली माझी छोल्याची पण आता पुढे झाले की छोले करायचं गुलाब जामून करू काय करावं तरी कशी करतीये मम्मी छोले भटुरे कधीच खाल्ले नाही आता तू तो असं जायला विनाय म्हणतो।
आता यात काय मालिश पण आहे लग्न